नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस पेझारी अलिबाग। आज आपण गोल्ड विषयी बोलणार आहोत। एक येलो गोल्ड, रोज गोल्ड आणि व्हाईट गोल्ड। येलो गोल्ड, रोज गोल्ड आणि व्हाईट गोल्ड। मग येलो गोल्ड म्हणजे काय? येलो गोल्ड मी घेणार आहे याच्यामध्ये जनरली 22 कॅरेट, 18 कॅरेट, 14 कॅरेट मध्ये असते। येलो गोल्ड मी घेणार आहे 22 कॅरेट, 18 कॅरेट किंवा 14 कॅरेट मध्ये असेल। जनरली हे डायमंड ज्वेलरी मध्येच आपण यूज करतो। याच्यामध्ये कुठल्या इम्प्युरिटी असेल, कॉपर असेल, झिंक असेल, पॅलॅडियम असेल आणि सिल्वर या इम्प्युरिटी असतील, हा झाला आपला येलो गोल्ड। आता सेकंड आहे रोज गोल्ड। रोज गोल्ड हा 18 कॅरेट आणि 14 कॅरेट मध्ये बनवला जातो। हा 22 कॅरेट मध्ये बनवत नाही कारण याला कलर तसा येत नाही। मग रोज गोल्ड साठी कोणकोणत्या आपण इम्प्युरिटी त्यामध्ये ऍड करतोय? तर कॉपर आणि झिंक या इम्प्युरिटी ऍड करतो, हा झाला रोज गोल्ड। इटालियन ज्वेलरी किंवा डायमंड ज्वेलरी मध्ये आपण हा यूज करतो। आता तिसरा व्हाईट गोल्ड। व्हाईट गोल्ड सुद्धा घेणार आहे 18 कॅरेट आणि 14 कॅरेट मध्ये बनवला जातो। 18 कॅरेट आणि 14 कॅरेट हा इटालियन ज्वेलरी आणि काय बोला डायमंड ज्वेलरी साठी यूज करतो। आता कलर येण्यासाठी आपण त्यामध्ये पॅलॅडियम किंवा सिल्वर आपण ऍड करतो। पॅलॅडियम आणि करणार आहे सिल्वर, तो कलर आपण ऍड करतो। हा झाला व्हाईट गोल्डचा। घेतला आपण येलो गोल्ड, सेकंड रोज गोल्ड, तिसरा घेतला आपण व्हाईट गोल्ड। इथं आपण थांबूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा। असे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन आपण येणार आहोत। इथं आपण थांबूया, पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन।